स्वागत आहे आपल्या सीता नेहरे चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला दाखवणार आहे वरण भात आणि लसणाची चटणी. तर तुम्ही बोलसान वरण भात काय सर्वांनाच येतं, पण मैत्रिणीनो सर्वांना काही वरण भात येत नाही. तर बरेच प्रकार आहेत वरण भाताचे. परफेक्ट वरण भात पाहायचा असला तर नक्कीच पहा हा व्हिडिओ संपूर्ण. आणि हे चटपटीत अशी तोंडाला पाणी सुटणारी लसणाची चटणी त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी, तर नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण तर कळेन तुम्हाला. तर जाऊया सीता नेहरे किचनमध्ये. तर इथे मी कुकर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी घेतलेली, अर्धी वाटीपासून पण कमी आहे मुगाची डाळ ती घेतलेली आहे. आणि त्याच्यापासून म्हणजे अर्धी वाटी तुरीची घेणार आहे. अर्धी वाटीपासून कमी होते 2 चमचे आणि हे 4 चमचे अशी घ्यायची. जे मुगाची डाळ 2 चमचे घेतली तर तुरीची डाळ 4 चमचे घ्यायची. पाणी ओतायचं आणि स्वच्छ धुवून काढायची. का त्याच्यावर पावडर असते, ती पावडर कस केमिकल मारलेलं असतं किंवा कसली एक पावडर असते, ती चांगली नसते आपल्या शरीरासाठी पण. म्हणून स्वच्छ 2 पाण्याने चांगलं धुवून काढायची. पांढरं पाणी सगळं गेलं पाहिजे त्याचं. ती तर तुम्ही नळाखाली नेऊन धुवून काढते, नंतर आणते तुम्हाला दाखवायला. तर इथं मी स्वच्छ धुतलेलं आहे. आता पाणी ओतलेलं आहे. मी अंदाजाने आपल्याला किती वरण बनवायचं तेवढ्या त्या अंदाजाने पाणी होत. त्या लसणाच्या पाकळ्या मी ह्याच्यात टाकणार आहे का की शिजतात त्या आणि सुगंध छान उतरतो त्यातला लसणाचा. म्हणून लसणाच्या पाकळ्या कुकर लावतानाच टाकायच्या. 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. मी इकडे चटणी वाटते बाजूला तोपर्यंत. तर इथं मी लसूण बारीक करून घेतलेला आहे. निस्ता लसूण आहे तो बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यात आता लाल तिखट टाकते. बघा निस्ता लसूण वाटलेला आहे. त्याच्यात मी लाल तिखट 2 चमचे टाकलेले आहे. आणि परत आता फिरून घेणार आहे. पहा आणि मीठ टाकायचं त्याच्यात नंतर. हे पहा झालेलं आहे. तर आता मी मीठ पण टाकते त्याच्यात. थोडासा व्हिडिओ माझा स्किप झाला ते लसूण टाकताचा, म्हणजे भांड्यामध्ये लसूण टाकताना थोडासा व्हिडिओ स्किप झाला. तर त्याच्यामध्ये निस्ता लसूण वाटलेला होता तो आणि मीठ टाकलेलं होतं. तर इथे पहा आता हे झालेलं आहे वाटून माझं संपूर्ण एकदा. आता हे भरून काढायचं आहे मला. ही चटणी झालेली आहे आपली. त्याच्यात मी तेल टाकलेलं होतं वाटताना. त्यात बिलकुल पाणी वापरलेलं नाही. तेला एक पळीभर तेलच टाकलं होतं आणि त्यात तेलावरच वाटलेलं होतं. तर आता ही बा चटणी झालेली आहे. छोटीशी माझीकडं कुंड आहे, त्याच्यात मी भरून घेते. ही भरून घेतलेली आहे. जबरदस्त चटणी ती लागती आणि खूप छान लागती. पहा तुम्ही, ही मातीचं कुंड आहे त्याच्यात भरून ठेवलेली आहे. खूप छान लागते आणि राहती बऱ्याच वेळ अशी जरा दाबून भरायची चटणी. निस्ता लसूण मीठ आणि मिरची पावडर. तुम्हाला अख्ख्या मिरच्या टाकायच्या असल्या तरी टाकू शकता. मी व्हिडिओ टाकलेले आहेत तसे. अख्ख्या मिरच्यांची लसणाची चटणी मी आता फास्टमध्ये घेतली. आता हे 2 शिट्ट्या केल्या मी आणि ही डाळ शिजलेली आहे. मुगाची डाळीला काय 1 शिट्टीमध्ये पण शिजू शकते. मुगाची डाळ स्लो गॅस लावून 1 शिट्टी केली ना तर मुगाची डाळ शिजते. पण तुरीची होती म्हणून मी 2 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि झालेली आहे डाळ. तर ही छान अशी फोडणी देऊन घेते बघा मी. तर इथे भांडा ठेवलेलं आहे. पळीवर तेल ओतलेलं आहे. त्याच्यात अगदी सहज सोप्या पद्धतीत वरण बनवून दाखवते तुम्हाला. तर ते भांडं चांगलं तापून द्यायचं. कोणाला पण येऊ शकतं हे वरण. इथे 1 चमचाभरून मोहरी टाकली मी. छान तडतडली का मग जिरं टाकायचं. जिरं आणि मोहरी छान फुलली पाहिजे दोन्ही पण, नाही तर कडवट तर तुम्हाला जिऱ्याचा मोहरीचा कडवटपणा येईन, दाताखाली टसटस पण वाजणार. म्हणून दोन्ही पण फुलले पाहिजे छान. पहा छान फुलत आलेले आहेत आपले मस्त. आता मी टाकणार आहे त्याच्यात. पहा तुम्ही, थोडंसं 4 मिरच्या टाकणार आहे. कढीपत्ता टाकला. कढीपत्ता टाकायचा खस आणि टमाटर पण टाकली. कढीपत्त्याचा स्वाद छान येतो त्याच्यात म्हणून कढीपत्ता टाकायचाच त्याच्यात. टमाटर टाकली, कोथिंबीर टाकली. छान परतून घ्यायची फोडणी मस्त. साध्या पद्धतीने फोडणीचं वरण म्हणतात याला. अगदी साध्या पद्धतीचं वरण फोडणीचं तर खूप छान लागतो आणि खूप लहान मुलांपासून मोठ्यांना पण आवडणारं हे वरण आहे. इथे हळद टाकलेले रंग येण्यासाठी छान हिंग टाकणार आहे. हिंगाने फार सुंदर सुगंध येतो त्याला म्हणून हिंग टाकायचं वरणमध्ये. तरी वा छान फोडणी बसलेली आहे. सुगंध छान सुटलेला आहे. पहा मस्त. आता ते आपण
केलेलं आहे ना, घोटलेलं आहे ना, ते ओतून टाकणार आहे त्याच्यात. जराशी हलवते अजून. आता हे ओतून देते याच्यात. पा, जास्त घट्ट पण नाही करायचं वरण, आणि जास्त पातळ पण नाही करायचं, मिडियमच करायचं वरण. कसं जास्त घट्ट केलं का मग ते पिठल्यासारखं होतं, आणि पातळ केलं का मग ते पाणी बाहेर पडतं. म्हणून मिडियम मिडियमच करायचं कधी पण वरण. रंग छान आलेला आहे वरणाला, आणि दिसते पण सुंदर अशी मसाल्याची फोडणी छान बसलेली आहे. आता याला उकळी होऊन द्यायची, जास्त काय उकळत बसायचं नाही. एक उकळी देऊन द्यायची, मीठ टाकायचं चवीप्रमाणे आपल्याला, आणि छान उकळी घ्यायची. जास्त फास्ट करायचं नाही, तर भांडं कसं खाली करपती, वरण कसं लगेच करपतं भांड्यामध्ये, म्हणजे स्लोमध्येच उकळी घ्यायची त्या वरणाला. तोपर्यंत आता मी उकळी येते तोपर्यंत इकडे मी तयारी करते. हे बघा छान उकळी आलेली आहे, मस्त झालेली आहे. तर मी बाजूला काढून ठेवते याला, नंतर दुसरी तयारी करते. चटणी तर वाटून झालेली आहे आपली, वरण पण झालेलं आहे. आता राहिला भात आपला, झाकण ठेवते आता आणि बाजूला उतरून ठेवते. झालेलं आहे. आता हे भात मी घेतलेला आहे, एवढं पाणी ठेवलेलं आहे. वाडा कोलम आहे, धुवून घेतला स्वच्छ, आणि एक पेराभर पाणी ठेवायचं त्याच्यात. कुठलाही भात ठेवला ना तर एक पेराभर पाणी ठेवायचं. मीठ टाकायचं त्याच्यात, आणि कुकर बंद करून दोन शिट्ट्या करून द्यायच्या, जास्त नाही. कुकरला दोनच शिट्ट्या करायच्या भाताला, आणि मीडियम गॅस ठेवायचा, फास्ट घ्यायचा ठेवायचा नाही, तर उतू जाईन भात, शिट्टी शिट्टीच्या इथून पाणी बाहेर येणार. म्हणून आता मी हे वाढून घेते, तुम्हाला दाखवते. झालेलं आहे आपलं संपूर्ण वरण भात आणि चटणी. तर हे पहा, मी आता वरण वाढून घेते. छान वरण, रंग सुंदर आहे वरणाला, आणि चटणी पण मस्त आहे. पहा तुम्ही चमचमीत, खाली लसूण आणि लाल तिखट आणि मीठ घालून केलेली चटणी, पण एवढी अप्रतिम लागती. आणि ही चटणी तुमची महिन्याभर टिकू शकते अशी चटणी आहे. हिच्यात पाणी बिलकुल घात नाही, तेलात वाटलेली आहे, त्याच्यामुळं छान लागती. आणि तुम्ही कशाबरोबरही तोंडी लावू शकता ही चटणी, फार छान लागते. हा भात झालेला आहे, दोनच शिट्ट्या केल्या आहेत. असा वाडा कोलमचा तांदूळ होते माझे, त्याचा भात बनवले आहे. जरा थंड झाला, जरा लगेच उघडायला पाहिजे होता, थोडा थंड झाला आहे. आणि आता वरण आहे आपलं गरम, तर मी ठेवते. असा गरमागरम भात आणि त्याच्यावर वरण, वरून साजूक तूप आणि ही चटणी, तोड नाही, मस्त लागतं. मोठं जेवण तुमचं भारी पार्टीतलं जेवण त्याच्या मागे फिके पडत. म्हणजे मोठं जेवण कुठलंही, पुरणपोळी म्हणा किंवा मटन चिकन म्हणा किंवा मासवडी म्हणा, काही तुम्ही मोठं जेवणाचं. हे बघा साजूक तूप वरून मस्त फेरायचं. वाव मस्त बाप्पा. त्याच्यावर मी डाळी थोडीशी टाकते, ती छान लागते साजूक तुपाने. आता त्याच्या तोंडी लावण्यासाठी तुम्हाला दाखवते. आता तोंडी काय लावायचं, तर मी ठेवलेली आहे चटणी, दाखवली दाखवण्यासाठी तुम्हाला. पण एवढी चटणी नको आहे आपल्याला, छोटी थोडीशी वाढून दाखवते तुम्हाला मी. फार उत्तम लागतं हे वरण भात, आपण साध्या पद्धतीने करता. हे बघा ही चटणी काढून ठेवली इथे, तर सगळी मी भरून दाखवते. आणि दुसऱ्या लांबड्या मिरच्या हवी असल्या तर त्या पण देते, आणि त्याच्याबरोबर सोबतीला लोणचं. मग विचारू नका तुमचं जेवणाचं, तुमचं वरण भात आणि हे पद्धत फार उत्तम लागतं, आणि टेस्ट खूप. आणि वरून साजूक तूप घातले आणखीन टेस्ट, त्याला खमंग वरण भात आणि चटणी चटपटीत. अशा तऱ्हेने नक्कीच बनवून पहा तुम्ही. आवडलं तर माझं वरण भात नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कुठून पाहत आहे ते पण सांगा. आणि माझं वरण भात कसं वाटलं तुम्हाला, आवडलं का तुम्हाला वरण भात? वरण भात कसं लहान मुलांपासून सर्वांना आवडणारं ही वरण भात आहे, त्याच्यामुळं चटपटीत लागतं, खूप उत्तम लागतं, ते मस्त लागतं, आणि खाण्यासाठी खूप अप्रतिम आहे. तर नक्कीच बनवून का पहा. बाय, परत भेटूया.